एसएन नेटवर्क पर तो टीचर करंजी न्यूज़ टाइम 137। नमस्कार, मी सदा मुस्लिम मुल्ला एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कोरोची मध्ये एक गाव एक मिरवणूक, एकोपाची चांगली संकल्पना। कोरोची मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली। दरवर्षी कोरोची मध्ये मोठ्या आनंदात व उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत असते। तसेच एक गाव एक मिरवणूक अगदी भव्य दिव्य अशा पद्धतीने निघत असते। परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये संपूर्ण देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे व सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे कोरोचीमध्ये साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली गेली होती। परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव व सरकारने निर्बंध शिथिल केल्यामुळे यावर्षी मोठ्या आनंदात व उत्साहात शिवजयंती व एक गाव एक मिरवणूक कोरोचीमध्ये शनिवार दिनांक 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता पंचगंगा साखर कारखान्यापासून मिरवणुकीची सुरुवात झाली। त्यानंतर कोरोची गावभागापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या संख्येने शिवभक्त मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा आणण्यात आला होता। मिरवणुकीमध्ये विद्युत रोषणाई व भव्य अशी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी लेझर शो लाईट इफेक्ट करण्यात आलेली होती। लेझिम पथकचे आयोजन करण्यात आले होते। सर्वांचे लक्ष वेधून घेणारा मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते। अतिशय चांगल्या पद्धतीने मर्दानी खेळ खेळले गेले। मिरवणुकीमध्ये नयनरम्य आतिषबाजीचे आयोजन आयोजकामार्फत करण्यात आले होते। तर मिरवणुकीमध्ये शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता। तर महिलांनी सुद्धा पारंपरिक वेशभूषा करून डोक्यावर फेटा बांधून मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या। मिरवणुकीमध्ये सर्व शिवभक्तांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण कोरोचीत आवाज गुंजला होता। संपूर्ण कोरोचीमध्ये शिवमय वातावरण झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक अगदी शिस्तबद्ध अशी निघाली होती। आदर्श घेण्यासारखी मिरवणूक कोरोचीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती। मिरवणुकीमध्ये कोरोचीमधील सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते। आमच्या प्रतिनिधी निहाल ढालाईसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 137।